नमस्कार मित्रांनो, श्रेणीतिक क्रिएशन्सला आपलं सुस्वागत। आज जपानमध्ये माझ्या घरी एसी मेंटेनन्स करायला दोन स्टाफ आलेले आहेत। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला फारच इंटरेस्टिंग बाब कळून येईल। आता कामाची सुरुवात झालेली आहे, एसीचं झाकण काढलेलं आहे। आता हे ही बाई आणि हा पुरुष हे दोघं सहयोगी ॲज अ टीम माझ्या घरी आलेले आहेत। त्या बाईनं एसीचं झाकण काढलं आहे आणि फिल्टर पण काढून ठेवते। इकडं तिचा सहयोगी माझ्याकडून पेपर वर्क करून घेतो आहे, माझं नाव ॲड्रेस वगैरे। आणि ह्या जे रिपेअरसाठी आम्ही आमचं ह्या मेंटेनन्ससाठी आम्ही आमचं सर्व्हिस देतो आहे, पण अमुक अमुक हे कवर होणार नाहीत वगैरे असे टर्म्स अँड कंडिशन्स जे म्हणतात ते त्याच्या पेपरमध्ये होते। आता बघा या बाईने काय काय आणलेलं आहे की हे मोठं प्लास्टिक शीट आहे त्याच्याबरोबर, आणि ते बॅगेमध्ये ताडपत्र वगैरे घेऊन आलेले आहे सगळे खाली। आता एक हातून व्यवस्थित त्याच्यावरती अल्युमिनियमचा स्टूल ठेवून काम करते ते। एक सल्युटेप लावून घेते ते एसीच्या बाजूला। सगळं एसीच्या वरती सल्युटेप लावून घेणार असं वाटतंय। या बॉक्समध्ये काहीतरी केमिकल आहे वाटतंय, आणि ती स्प्रे करणार आहे एसीवरती क्लीन करण्यासाठी। जपानमध्ये मित्रांनो एक तुम्हाला इंटरेस्टिंग थिंग सांगावं असं वाटतं की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पुरुषांची युद्धामध्ये कमी होती भाग घेणारे लोक, त्यावेळी जास्तीत जास्त पुरुषांनी युद्धभूमीवरती युद्ध करावं ह्याच्यासाठी जपानच्या सरकारने त्यावेळी बायकांना इंडस्ट्रीजमध्ये ट्रेनिंग दिलं आहे। आणि फक्त सर्वसामान्यच फॅक्टरीमध्ये नाही तर हेवी मशिनरीमध्ये काम करण्यासाठी पण त्यांना ट्रेनिंग दिलं। आणि त्या बायका त्या फॅक्टरी सांभाळू लागल्या, त्यामुळं बहुतेक पुरुषांना युद्धामध्ये सहभागी होण्याचं भाग्य मिळालं त्यावेळी। आता हा मित्रांनो नंतर पुन्हा तो विषयाला वळूया। हा सहयोगी बघा गंबूट सारखं सगळं घालून व्यवस्थित माझ्या बाथरूममध्ये आता झाकण क्लीन करणार आहे। बकेटमध्ये बघा सगळे स्प्रे वगैरे आणलेले आहेत त्यांनी, आणि ताटपत्र वगैरे त्यांनी स्वतः अंथरून घेतले बरं का माझ्या बाथरूममध्ये। ते ग्लाव्ज पण हातात घातलेला आहे, एसीचा फिल्टर पण त्याने कापडानं पुसून घेतोय। एसीवरती काहीतरी लोखंडाचं रॉड वगैरे लावून घेतलेलं आहे दोन्ही बाजूला टोकाला, आणि प्लास्टिकचं कवर लावते आता ते एसीवरती। आता सेल्युटिप घेतलेलं आहे त्यांना, आणि बघा कसं त्या रॉड वरती प्लास्टिकचे कवर चिकटवलं होतं सर। प्लास्टिकच्या पाईपाचा आकार दिला आणि ते खाली बकेटमध्ये
प्लास्टिक आकाराचं तोंड तिने घातलेलं आहे, त्यामुळे क्लीन करताना काय होईल की ए सी मध्ये असलेले जे घाण आहे ना ते फक्त डायरेक्ट एसीमधून येऊन ते बकेटमध्ये साचणार आहे. बाहेर एक थेंब गळू नये ह्याच्यासाठी तिने एवढी घेतलेली काळजी. बघा ते सेल्फ टेपने पण पुन्हा ते झाकून घेते प्लास्टिकचं कवर व्यवस्थितपणे बाहेर सांडू नये हे घाण. एसी क्लीन करताना ते स्प्रे लिक्विडचं पण खाली पडतं घाण आणि तसंच साचलेला डस्ट आणि घाण वगैरे पण खाली पडणार ना, ते सगळे एकत्र त्या पॅकेटमध्ये येणार. आता ते पंप रेडी करते स्प्रे करण्यासाठी लिक्विडचा. किती कुशलतेने काम करत आहे ते. पहिलं लिक्विड ते स्प्रेने क्लीन करते पंप ऑन करून. पहिले लिक्विडने क्लीन करून घेतलं तिने. आता आणि एक दुसरं लिक्विड घेतलेलं आहे तिने या पाईपला कनेक्शन देऊन त्या लिक्विडने आता ती क्लीन करते. प्लास्टिकच्या पाईपमधून बकेटमध्येच पडणार आहे, बाहेर एक थेंब पडणार नाही अशा रीतीने केलं आहे तिने. आणि मी बघितले बाहेर कुठे एक थेंब पण पडला नाही ताटपत्रीवरती. ते प्लास्टिकचं पाईप मस्त बनवलं आहे. आता जे आपण थोडं पण मिळालं हे नाही झालं ते पेन थोडंसं हे करून हाताला ब्रश लावून क्लीन करते ते एवढा भाग. अगदी टूल्स वगैरे सुसज्जित होऊन आलेले स्टाफ. जपानमध्ये असंच कामाचं काही असलं तरी अगदी पूर्ण तयार नाही येतात ते लोक. तिसरे लिक्विड घेतलेलं आहे तिने आणि त्या तिसऱ्या लिक्विडने तिसऱ्यांदा तसंच का स्प्रे पंपला कुठे खाली तरी ब्रश आहे आणि त्यानं पण ती हात क्लीन करते खालचा भाग एसीचा. Thank you.
पॉकेटमध्ये दाखवलं मला की एवढं घाण साचलेलं आहे म्हणून कोणी दाखवलं ते नाही. आणि खरंच त्यावेळी एक थेंब मी बाहेर पडला नव्हता. मी खात्री करून घेतली की बाई या बाईने एवढं व्यवस्थित काम केलं आणि मला फार आनंद झाला की एवढं व्यवस्थितपणे काळजी घेऊन काम करतात. पाईप वगैरे गुंडाळून ते सगळं पुढचं काढून घेणार आहेत. प्लास्टिक पाईप पण ते काढून घेणार ते सिलिकॉन वगैरे. ते मेटल रॉड पण काढले सहभागी त्याला मदत करतो. तेव्हा कसं ताडपत्र पण अगदी व्यवस्थित फोल्ड करून ठेवलेलं आहे. सहभागाचं बाथरूममध्ये काम झाल्यामुळं त्याने ते ताडपत्र व्यवस्थित फोल्ड करून ठेवलेलं आहे मला बॅगमध्ये. त्याने क्लीन करलेलं एसीचं झाकण आणून ठेवलं आहे. फायनल ऑइलिंग सारखं काहीतरी करते ते बाजूला दोन तीन थेंब टाकून क्लीन करून घेते. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जपानमध्ये बायकांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये आपलं दाखवलेलं कामामधलं कौशल्य बघून जपान सरकारचं बायकांवरती गौरव वाढला. आणि त्या काळापासून आजपर्यंत जपानमध्ये बायकांवरती देशाचा गौरव फार आहे आणि त्यांच्यावरती खात्री पण फार आहे. त्यामुळं आज पण दैनंदिन जीवनात तुम्ही बायकांचा मोलाचा सहभाग बघणार तुम्ही दैनंदिन जीवनात. आणि तेवढंच त्यांचं इक्वल पार्टिसिपेशन म्हणू शकाल तुम्ही पुरुषांबरोबर आहे देशाच्या अर्थव्यवस्थेला हात लावण्यात आणि
इतर सर्व फील्ड मध्ये पण पुरुषांबरोबर ते सहभागी घेतात. त्या बायकांवरती असलेलं गौरवाचा हा एक मला कदाचित उदाहरण वाटला की भाई केवढ्या कौशलताने या बाईनं काम केलं. आणि त्याचसोबत जापनी लोकांची शिस्त पाळण्याची जी सवय ते पण इथं दिसून येत आहे. या दोघा स्टाफने केवढं व्यवस्थितपणे शिस्तनं काम केलं आणि क्वालिटीला केवढं महत्व दिलं त्याने या छोट्याशा कामामधून मला कळून आलं. आता हे बाहेर घाण साचलेलं आहे ना, ते सगळं बॅग घराबाहेरती झाडून येणार आहे काही पडलं असेल तर याच्यावरती. आता तिनं टेम्परेचर 26 degrees हॉट एअरला सेट केलेला आहे आणि ऑटोमॅटिक ऑफ होणार अशा दृष्टीने सेट केलेला आहे तिने रिमोट. आणि मला सांगितलं की एक तास तुम्ही रिमोटला हात लावू नका, हा एक तास असंच असल्यानं गरम पाणी गरम हवा त्यातून येईल आणि ते ड्राय होऊन जाईल, त्यानंतर तुम्ही यूज करायचं असं इन्स्ट्रक्शन तिने आम्हाला दिलं. आता माझं इथं पेमेंट चालू आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला लाईक झाला तर मित्रांमध्ये शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच लाईक करा. ह्यानं मला असे व्हिडिओ बनवायला फारच एनकरेजमेंट मिळेल आणि इथून पुढे मी जपानच्या वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहे. तर दैनंदिन जीवनापासून टेक्नॉलॉजीपर्यंत सर्व विषयावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ लाईक झाला असं सबस्क्राईब करून ते इतर व्हिडिओ पण माझे बघू शकाल. आणि मी पण जपानच्या ॲक्च्युअल विषयावरती तुम्हाला प्रेझेंट करत राहील. आता त्याला मी बाय बाय बोलत आहे. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो. थँक्यू सो मच. आरोग्य राहा, व्यवस्थित राहा आणि मुख्य म्हणजे आनंदित राहा.